माझ्यासोबत प्रवीण दरेकर आहेत. खरं तर प्रवीण दरेकरांचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झालेली आपलं खूप खूप अभिनंदन. पण दरेकरांची ओळख ही म्हणजे स्टुडंट मुवमेंट, नंतर शिवसेना, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता भाजप असा प्रवास करून ते महाराष्ट्रातील सर्वोच्च जे सभागृह आहे त्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते झालेले आहेत. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता, खरं लोकशाहीची ही खूप महत्त्वाची पदं आहेत. जेवढा मान मुख्यमंत्री पदाला असतो तेवढाच मान विरोधी पक्षनेते पदालाही असतो, म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. आपलं खूप स्वागत. दरेकर जी, मला सांगा की आता हे अधिवेशन सुरू आहे, आज मी पहिला पक्ष तुम्हाला विचारतो, आज तुमची आज सावरकर हा मुद्दा तुम्ही घेतला आणि खरं तर महाराष्ट्राचं हे अधिवेशन सुरू काय येतं समन्वय कसं काय? खरं म्हणजे आज विरोधी पक्षनेता झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या विषयांना आम्ही हात घातला. एक म्हणजे आमचा देशाभिमान, स्वाभिमान असणारे सावरकर जे आपण दैवत मानतो, ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, देशासाठी ज्यांनी भोगलं, आणि त्या सावरकरांविषयी जर कोण काँग्रेसचे राहुल गांधी बोलत असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे. महाराष्ट्रातली देशभक्त सावरकरप्रेमी जनता ती सहन करू शकत नाही, म्हणून तो विषय काढून त्यांची निंदा, त्या ठिकाणी त्यांची चिरफाड करण्यासाठी त्या विषयाची आम्ही चर्चा मागितली. आणि दुसरा महत्त्वाचा अत्यंत विषय म्हणजे अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आणि शेतकरी आज हवाल दिला आज त्याला मदतीची गरज आहे. आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा दौऱ्यावर सांगली साताऱ्याला गेले, औरंगाबादला गेले, तेव्हा त्यांनी दिलासा दिला आणि 25,000 हेक्टरीची मागणी मदतीची केली. आणि ते मुख्यमंत्री होईल नाही होईल मला माहीत नाही, आमचा काय होईल ते, परंतु नियतीनं असताना मुख्यमंत्री केलं आहे. तर मला वाटतं त्यांनी जे वचन राज्यातील जनतेला 25,000 दिलेला हेक्टरी ते पूर्ण करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहात परिषदेत आम्ही केली. माझा थेट प्रश्न, विरोधी पक्षनेते पदाध्यक्ष ते संसदीय आयोगाची राज्यात घडलेल्या घटनेवर सभागृहात चर्चा होती, सावरकरांच्या मुद्द्यासंदर्भात महाराष्ट्रात कुठेही चर्चा झाली नाही, सावरकरांच्या मुद्द्यावर असं काही घडलं नाही राज्यात की लगेच अधिवेशन सुरू असतात, ते म्हणजे पहिलं अधिवेशन आहे मला ही चर्चा उपस्थित करण्याचं कारण काय असं? नाही, आज कुठे घडत नाही, अख्ख्या देशभर त्या ठिकाणी राहुल गांधीचे पुतळे जाळण्याचं काम, चपला घालण्याचं आणि निषेध करण्याचं काम ठिकठिकाणी सुरू आहे, देशभर सुरू आहे, महाराष्ट्रातही सुरू आहे. बोरिवलीत तर आमच्या गोपाळ शेट्टींनी फार मोठी सुनील राणे होतं, हे तुमच्याकडून होतं याचा अर्थ संसदीय घटना घडली, अवकाळी पाऊस पडला विकासाबरोबर आमचा राष्ट्रभिमान सुद्धा तितकाच महत्वाचा आणि अस्मिता घेऊन आम्ही जगत असतो. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीने आम्ही सभागृहात बोलायचं तर कोणाविषयी बोलायचं, आणि म्हणून आम्ही तो प्राधान्याने विषय घेतला. दरेकरजी, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिग्गज आहेत सगळे, जयंत पाटील मंत्री असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे अनुभवी आहेत, आता ते पूर्ण मंत्री आहेत आणि ते दुसरीकडे आक्रमक शिवसेना आहे, तो आव्हानात्मक वाटतं हे पण नाही. मी त्याच याच्यातनं आलेलो आहे ना, मूळचं शिवसेनेत असल्यामुळे आंदोलन आक्रमक त्यांना विद्यार्थी चळवळीत काम केलं आहे, मनसेमध्ये केलं आहे आणि आता भारतीय जनतामध्ये पक्षामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची आंदोलनं कार्यक्रम विषय लावून कार्यक्रम वेगळं आहे. इथं थोडी सांगड विलाज घालावी लागते कारण मैदानी भाषा, मैदानी कामकाज आणि सभागृहाचं कामकाज वेगळं असतं, त्याच्यामुळे आक्रमकपणा असावा पण आक्रस्थळीपणा त्या ठिकाणी असणार नाही. आणि त्यामुळे वेगवेगळी जी आयुधं आहेत, नियम आहेत, त्याला अनुसरून आक्रमकतेनं आम्ही विषय घेतला. भाजपमध्ये काल चर्चा होती, जे सुजित सिंग ठाकूर त्याचं नाव सचिवांपर्यंत गेलं होतं, आज ती चर्चाही सभागृहात भाजप बाहेरून जे आले आणि त्यांना ही अशी महत्त्वाची पदं दिली जाते, असा एक दोन संघर्ष भाजपमध्ये बाहेर त्याचा परिणाम तुमच्या कामकाजावर असा संघर्ष सामावून घेतो, या सगळ्यांना सामावून घेतो, संघर्षाचा अजिबात विषय नाही. भारतीय जनता पक्ष सामुदायिक निर्णय घेणारा पक्ष आहे आणि इथं जुनं नवीन असं काही नाही, मी 7-8 वर्ष झाली आणि 20-25 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात आहे, खाली सभागृहात मी आमदार म्हणून राहिलो आहे आणि त्यामुळं आमचे सर्व सहकारी आहेत हे ज्येष्ठ आहेत, सगळे इच्छुक असू शकतात, परंतु त्या ठिकाणी पक्षानं
काही वेगवेगळे निकष असतात, वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी पद देत असतो पक्ष. मला वाटतं त्या ठिकाणी मी योग्य प्राप्त परिस्थितीत न्याय देईन. तुम्ही सगळ्यांशी बोललात हो, आणि हे सगळे ठरावच मांडला आमच्या समितीतून, अनुमोदन दिलं जे भाई गिरकरांनी, त्याच्यामुळे आणि माझा एक स्वभाव आहे, आपल्याला माहिती आहे मुंबई जिल्हा बँकेत पण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्या पक्षाचे संचालक घेऊन ती बँक चालवतो, त्याच्यामुळे संघटित आता सरकार बनवण्यासाठी पण सगळ्या पक्षाकडे जात होतो तुम्ही, हे खरं आहे का? नाही नाही, असं कुठे जात नव्हतो, तो राष्ट्रवादी पक्षाने घेतलेला निर्णय होता. एक दावा असा केला जातो का 205 येणं सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप आता कसं आहे, ज्या मित्रपक्षांबरोबर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवली त्या मित्रपक्षानं दुसरी त्या ठिकाणी दोन पक्षाबरोबर संधान साधलं, याच्यापेक्षा दुसरी काय चूक? स्वाभाविकता ते आणि एवढा द्वेष निर्माण झाला, परिस्थिती झाली ती, झालं ते झालं, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. चुकल्याबरोबर काढून त्यांनी आता सरकार बनवलं ना काँग्रेस, भाजप अजूनही आव्हान करते ना की तुम्ही नागरिकत्व बिलावर जर तुम्ही केली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा. भाजप विचारधारेशी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, आणि त्यामुळे हिंदुत्व किंवा देशभक्ती हा विषय जर आला, बिल जे काही विषय असतील, आणि त्यात जर शिवसेना बरोबर असेल, उद्या सावरकरांच्या बाजूने शिवसेनेनं भूमिका घेतली, आम्ही का आम्ही पक्षापेक्षाच ते एक भूमिका म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट घेतो. शिवसेना तुम्ही होता, शिवसेनेशी लढताना कसं वाटतं? बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम वेगळा प्रश्न, बाळासाहेबांचा एक वेगळा जिव्हाळा, टीका ही शिवसेनेवर करत नसतो, टीका तो सरकार म्हणून आम्ही करत असतो. टीका आदरणीय उद्धवजींवर नसते, तर मुख्यमंत्री सरकार म्हणून असतं, आणि त्याच्यामुळे ज्याला विधिमंडळाचं कामकाज माहीत आहे तो स्पोर्टली घेतो. विरोधी पक्षनेता म्हणून मी बोललो तर ते कोणाच्या व्यक्तिद्वेषात नाही, तर ते सरकार म्हणून ती टीका असते, त्याच्यामुळं स्पोर्टिंगली त्या ठिकाणी आज शेवटी त्यांची भूमिका आमची भूमिका ही शेतकरी किंवा सर्वसामान्यांना न्याय देण्याची असते, त्याच्यामुळे तशा स्पोर्टिंगली जनतेचे प्रश्न सोडून शेवटचा प्रश्न विरोधी पक्षनेत्याची पद ती पद स्वीकारणं खूप मोठं पद आहे एखाद्या व्यक्तीला, तसं कार्यकर्ता म्हणजे स्टुडंट मुवमेंटपासून इथपर्यंत येणं आणि या सभागृहात विरोधी पक्ष. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात आज आपला देश शेतीप्रधान आहे, तसं राज्यही शेतीप्रधान आहे, आणि या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे, त्याच्यामुळे त्याला मदत मिळवून देणं हा आमच्या प्रायोरिटीचा विषय आहे. जे विकासाची कामं आज रखडलेत थांबलेत ती पुन्हा गतीनं चालू करून महाराष्ट्र गेल्या 5 वर्षात देवेंद्रजींनी ज्या गतीनं पुढं नेला तशाच प्रकारे जावा, अशा प्रकारची आमची आग्रही भूमिका असेल, आणि एकंदर महाराष्ट्राच्या विकासासाठी व्यापक जो जो प्रश्न छोटा जरी असला तरी तो घेऊन आम्ही विधिमंडळात मांडू. प्रवीणजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राकडून, आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य माणसासाठी तुमची लढाई असेल, कारण विरोधी पक्षनेते खूप महत्त्वाचं आहे. मी इथेच थांबतो. प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाची शेतकऱ्याची सामान्य माणसाचे प्रश्न जे आहेत ते सरकार पुढे मांडायचे आणि त्याला न्याय मिळवून देण्याची जी जबाबदारी आहे ती प्रवीण दरेकर पार पडतील अशी अपेक्षा आहे. मॅक्स महाराष्ट्र अशा प्रश्नांसाठी सोबत राहीलच. मी इथेच तत्वापर पात्र मॅक्स महाराष्ट्र.